नंदी ने मायची तब्येत दिवसेंदिवस लई खराब झाली. हो का हो? मला तर वाटते तिला बाबाकडेच नेवा लागेल. आज दारूचा चांगल गुत्ता झाल्याच पाहिजे. अरे यार, बऱ्याच दिवसापासून मटण झाली नाही. बरं ठीक आहे, मग आज जो जितल त्याच्याकडून दारू प्यायची. काय चाललं मंडळी? यावर्षी आपणाला गणपती विसर्जनाची वर्गणी गोळा करायची आहे. वर्गणी किती आहे? 250 रुपये. दरवर्षी प्रभाती ह्या वर्षी वर्गणी जास्त कसं सर? पाहून यावर्षी नाचायचं नाही का? डीजे वगैरे लावायचं नाही का? किती ठेवली वर्गणी? 250 रुपये. 250 रुपये ठीक आहे सर. आता द्या, मिळेल ना? आता देऊन द्या. द्या सर. अरे अरम्या, कसा काय भटकलास? मालिक, मला पैशाची लई गरज आहे. माझ्या जोसनीच्या पोटामध्ये गोळा झाला म्हणे डॉक्टर. ऑपरेशन करावं लागेल म्हणे. ऑपरेशनला 12,000 रुपयाचा खर्च आहे म्हणून सांगितलं. नाही मालक, नाही नका म्हणू. माझ्या जोसनी मरून जाईल. तुमचं पहिलं पहिले मी पेट करेन तुम्हाला. दया करा मालक, माझ्यावरती कृपा करा. अरे ना, तुझ्याकडे जमीन ना, पक्क घर, मग पैसे कसे मिळतील? अरे हनब्या, अरे येडा की खुळा तू. अरे या वयामध्ये बायकोचे ऑपरेशन करायला निघालात. अरे आता काय तिचं बी होणार आहे का? पैसे पाहिजे होते. पैसे? हो, आज बर्थडे आहे माझा, तर थोडं म्हटलं बर्थडे पार्टी करून घ्या. किती? 10-12. जीवांजी. होय मला. एक दोन नोट जास्त आहेत बरं का? काय मरू नका, काय तर माझ्या जोसनी मरून जाईल. दिवाणी,
बोला मालक पोरगी लई जवान झाली म्हणते होय एक काम कर ना पैसे छवेत ना तात्रा पटून दे ना वाळ्यावर अरे बाराज काय 15 देतो अरे अनब्या अरे अरे चाललास कुठे अरे बारा काय 15 गेला अरे 20 घे ए अनब्या काम करून राहिलो जोसनी जोसनी काम करून राहिलो एवढं काय खाल्ली का हो नाशिक पोटाले मारून राहिली तू काय बी काळजी करू नकास मी आहे ना करतो काय तरी सोय बाबा जेवतो बाबा पैशाची सोय झाली का गा ऐ बेटा आपले नशीबच फुट करे खेळतो सावकाराकडे अपमान करून पाठवलंय घराबाहेर हाकडून लावले तर अजून बी तुझ्या बाबाच्या अंगात रगत आहे म्हणलं हो वेळ आली ना तर स्वतःला विकून टाकन मी पण तुझ्या मायाला वाचवन बाबा आजवरी तुम्ही मला खाऊसाठी पैसे देते ते मी कधीच खर्च नाही केले मायचे ऑपरेशन साठी याले फोडून टाका काळी कोंबडी सांगितली होती ना मी लगेच पाहिलं पण मला भेटलीच नाही मग मायची तब्येत मनमाने खराब आहे महाराज तुम्ही ते राग दिल ते बी तिच्या अंगावरून काढलो पण तरी ते मनमाने वकत आहे तुझा बाप कोठी गेला मी त्याला बोलावून आणतो हा दे कोंबडी इकडे घे बरं निघ आता आम्ही येतो तुझ्या मागोमागच बोला झुला झुंडी महाराज की जय बरोबर आहे हा बोरीची आप पाळीवरची पाडती न हो नाही बाग आता तुझ्या शरीरातून काढतो आणि तुला वाचवतो बेटा पैशाच्या सोयीसाठी मोठ्या गावात गेलतोय आणि मायाची तब्येत मनमाने खराब आहे ते कशी ना कशी करून राहिली महाराज लोकांना नाही बोलवलंस का महाराज लोक घरीच झाली का पैशाची सोय मग तुमची हो झाली बेटा उद्या सकाळीच तुझ्या मायले मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ चला पहिले घरी चल मायची तब्येत कशी चल आटप लवकर आटप घे बॅग चल चल लवकर नि घेतून महाराज काय झालं माझ्या जोशीने बरे बाई ना माझ्या जोशीने बघ एक तासात थंडीत तुझी बायको उठून बसे बाबा माईचा तर श्वास नाही जाऊन राहिला जोशने माय गेली जो
पोरायो अज्ञान आळस आणि अंधश्रद्धेनं डोकं वर काढलेलं आहे. आपल्या अज्ञानामुळे आपली परिस्थिती फारशी बिकट झालेली आहे. शिकल्याशिवाय तरुण उपाय नाही आणि त्यामुळे सर्वांनी शिका. आपल्या आईवडिलांची परिस्थिती पहा. अडाणीपणामुळे यांची परिस्थिती खिंदीन झालेली आहे. अंधश्रद्धेनं कई जणांचे जीव गेलेले आहेत. अडाणीपणामुळे कई लोक व्यसनाधीन झालेले आहेत आणि परिस्थिती खालावलेली आहे. शिका, संघटित व्हा. शिकल्याशिवाय तरुण उपाय नाही. आपण जर शिकलो तर आपली परिस्थिती आपण सुधारू शकतो. बे पिंट्या बया गया झाला का काबे मास्तर. चला आपण घरी जाऊ. काय दिला हा कसा जमा होतो वेडा. चला चला नाही वेडा नाहीये. अ वेडा जा वेडा जा. हो कसा जमा शिका शिको. हा आम्ही 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 सुतो भातो तसा धान भातो. सप्प म्हणणं ऐकलो मला ते पटलं बी मस्त सांगलं तुम्ही. पण आता अंधश्रद्धेपासूनच माझी माय बी मेली मागेच. तर आता मला बी शिकवचं आहे. पण गुरुजी माझ्या बाप नाही का म्हणणं दारू पिते. तर आमच्या घरी ते तर मला शिकू नाही देते. आणि ते बी पुरे अडाणी आहे. त्याला बी काही समजा नाही. तर तुम्ही आमच्या घरी चलता का तुम्ही माझ्या बापाला सांगा. म्हणजे तुमचं थोडंसं आहे ते. हनुमा. हो हनुमा. कोण आहे? मी गुरुजी. हा गुरुजी. नमस्कार नमस्कार. या या या. बेटा पिटी. अरे बघ घरी कोण आलं बघ. आपल्यात कसं येणं झालं घरी बघ. आता खरं सांगू. खरं सांगायचं म्हणलं तुमची पिटी फार हुशार आहे. खूप हुशार आहे. आणि तिच्या शिक्षणाची तळमळ आहे तिला. त्यामुळे तिला पुढच्या शिक्षणासाठी पाठवा म्हणतो. गुरुजी माझ्या लेकराची माहिती गेली होती. तेव्हापासून हा बाळ कोसळ लागत झालंय. आकाशाने टाकलं आणि धरतीने चाललं अशीच गत झाली आहे माझ्या लेकराची. ऐकणं का बापू गुरुजीच आता एवढे म्हणत आहेत का. मला बी ते शिकवतोय बापू. बाबका तुला नाही काढायचं ते. शिकायला काय पैसा बिसा लागते का. नाही बापू पाठवणं म्हणून शिकवलं तिकडे. माझी बी लई इच्छा. नाही नाही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला एक रुपया खर्च येणार नाही. पण माझ्या जावायची मोठी कॉलेज आहे शहरामध्ये. तिथं पाडू दिला गुरुजी. न्या महा लेखीला शिकाले. ठीक आहे. आणि महा जोसलीचे संपूर्ण पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. होतील होतील. ठीक आहे. परवा आपल्याला निघावं लागेल. त्यामुळे लागा तयारीला. येतो मी. बरं लाग पिटी. ठीक आहे. येतो मी. नमस्कार. हो नमस्कार. जेवण गिवन करजो नाही तर मायाची हात ओंकारचे दोन सरडत राहील.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या समाजशास्त्र या तासिकेला, या विषयाच्या तासिकेला आपल्याला सामाजिक चळवळीमध्ये समाज सुधारकांनी जे फार मोठे मोलाचे योगदान दिलेले आहे त्या विषयावर चर्चा करायची आहे। कुठल्याही सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा बदल घडवून आणायचा असतो तेव्हा शिक्षणाला फार महत्त्व आहे। शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कित्येक महान समाज सुधारकांनी ओळखलं होतं। विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणूनच महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंच्या नेतृत्वाखाली पुण्यासारख्या सनातनी अशा शहरामध्ये की जिथं उच्चवर्णीयांचं फार मोठं प्राबल्य होतं त्या शहरामध्ये मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। आणि विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांच्या बाबतीत तुम्हाला माहितच आहे बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी खर्ची घातलं। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, नोकरी मिळवण्यासाठीच केवळ आपण शिक्षण घेतो असं नाही, तर शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या सर्वांगीण विकासासाठी करायचा असतो। सर्वांगीण विकास महत्त्वाचा असतो, त्यामध्ये वैचारिक विकास, भावनिक विकास हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यांनी शिका आणि नोकरी मिळवा असं सांगितलेलं नाही। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेवटपर्यंत समाजाची सेवा केली, दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही शाळेच्या प्रवेशद्वारावर तुम्ही पाहिलं असेल तर असंच लिहिलेलं असते, यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी। सर आत येऊ का? हो या। त्या दिवशी तुम्हाला कॉल केली, तू प्रीतीच ना? नाही सर, मी जान्हवी, ही माझी मैत्रीण प्रीती। अच्छा, तू प्रीती। सर मला तुमच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायचंय। चळवळ? अगं पण तू नेमकी आता करते काय? माझं ग्रॅज्युएशन झालंय, मी इथेच हॉस्टेलला राहते। मी 4 वर्षांत जेव्हा मी गावी परत आले इथे आजही अंधश्रद्धा, दारू हे सगळं सुरू आहे। मला कसरी करून माझ्या गावाला बदलवायचंय। तुझे विचार मला पटले बेटी, पण या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण म्हणजे तुमच्या गावातील अज्ञान आणि संघटनेत काम करणं इतकं काही सोपं नाही। अगं काठ्यावरून चालावं लागतं माणसाला। अगं पण तू शाळा का सुरू करत नाही? यार आपण शाळा स्टार्ट करूया, ही खूप चांगली गोष्ट आहे। पण सर हे कसं शक्य आहे? शक्य आहे बेटी, 10 पेक्षा वर विद्यार्थी समजा असले तर आपण गावामध्ये शाळा सुरू करू शकतो। त्या संदर्भातलं लेटर मी शासनाकडे पाठवेल, मी आहे पाठीशी। थँक्यू सर, मी नक्की याचा विचार करणार। बाबा कुठे गेले? ओळखले नाही?
आली ना बाये बाहेरचं पाणी मानवलं गडे पिठे पिठावानी पांढरी पांढरी झाली काय पण का ग कशी आहेस तू मी मजे आहे तरी तू एकदम मजेत सगळं आहे बदलूनच गेली तू बाबा कुठे गेले अगं ते रश्मीचं लग्न जुळलं तिकडे वाजवायला गेले तिचं लग्न जुळलं हो तुझ्या घरात मी तिकडे बोलवून आणते प्रवाशामध्ये काही त्रास तर नाही झाला ना बाळा नाही बाबा काही त्रास झाला नाही बाबा तुम्ही बसा तुम्ही दमले असाल ना मी तुमच्यासाठी पाणी आणते शहरातून आली लय शिकून आली बघ आपल्या गुणाची लेख बसा हि तर मी पाहिले दरी हांतरून ठेवली आहे बेटा पिटी हे गुरुजीने दिलं का वय ब्लॅक बोर्ड असू दे जे काय असन ते आज ना फक्त 6 पोर आहे बघ 8-10 दिवसानं याच दुप्पट होईल सांगणार आहे आपल्या मित्रांले चल मी येतो शहरात आरामात जा हो सगळे आपले आपले नाव सांगा तुझं नाव काय माझं नाव तुषार आणि तुझं माझं नाव मंजू तुझं माझे नाव पियुष माझे नाव चांदनी माझे नाव स्वेजल नंदिनी भगिनींनो मी लहानाची मोठी याच गावात झाली पण आजही या गावाचा विकास झाला नाही जुवा दारू अंधश्रद्धा अजूनही आहे दारूमुळे कित्येक लोकांचं घर उद्ध्वस्त झालंय अंधश्रद्धेमुळे माझी आई आणि गावातील कित्येक लोकांनी जीव गमावले हे फक्त अज्ञानामुळे जर तुम्ही मला मार्गदर्शन केलेत मला सहकार्य केलेत तर खरंच या गावाचा विकास होणार आणि आपण या गावात एक शाळा उभी करू शकू तर कोण कोण करणार मला सहकार्य आम्ही करणार सहकार्य मी पाठवीन आपल्या मुली आम्ही पण पाठवणार आपल्या मुलांना आज आपल्या शाळेला 10 दिवस झाले आणि जर अशीच उपस्थिती राहिली ना तर आपल्या गावात लवकरच शाळा सुरू होईल पप्पा त्या पिठीनं पुरा गाव भडकवला जेव्हापासून ते 4 वर्ग शिकून आले गावात शहाणपणा वाटायला निघाली मालक अहो एवढंच नाही तर आमचे दारू सट्टा जुगार सारं काही काळे धंदे आहेत ना मालक संपूर्ण नष्ट व्हायला लागले आहेत मालक पिटी शहरातून जेव्हापासून गावात आली ना तेव्हापासून शाळा सुद्धा सुरू केली आपल्या गावात तू काय करतोस इथं जा आपल्या दारू भट्टी सुरू कर मालक कोटचं का आणि कोटचं का जेव्हापासून ते पिटी आली आहे ना गावात आपल्या सगळ्या धंद्यांची वाट लावून राहिली पिटी आता तिला बघतोच मी काय करायचे Thank you.
मागे तू इलेक्शन मध्ये मला हरवलास, माझ्या विरोधात गेलास, काय नाही पण ही चार वर्ग शिकून तुझी पोरगी गावात आली, अरे माझ्या विरुद्ध गावात बोबाबो करते, समजावून सांग तिला। आणि तू शहरातून आलीस, शहरातून जा चिरकूट घरी जा, हिच्या मार्गातला काय येऊ तुम्ही लक्षात ठेव, उद्यापासून जर एकही शब्द जर माझ्या गावात दिसलं तर जीव घेईन मी तुझ्या, लक्षात ठेव। बाळा ही माणसं, ही माणसंलाही माहीत आहे यांच्या नाती लागू नको बाळा, यांच्या नाती लागशील ना जीवनाशी मुक्कून जास्त ठेवतो। नाही पण मला यांना यांची जागा दाखवायची आहे बाबा, मला ही चळवळ करायची आहे बाबा, मला शहरात राहून खूप अनुभव आला या गोष्टीचा, मला करायचं आहे खरं। तुला जसं वाटते तसं कर। ठीक आहे बेटी, आम्ही तुझ्या सोबत आहोत। बंधूंनो, आजपर्यंत आपण खूप व्यसन केले, दारू जुगारामुळे कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले, कित्येकांचे घर उघड्यावर पडले, आजही वेळ आहे या व्यसनातून बाहेर पडा, या व्यसनात उधळणारा खर्च या पैसा ते तुमच्या तुम्ही मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये लावा, तेव्हा त्यांचंही नाव होणार आणि सोबतच या गावाचे नाव सुद्धा उज्ज्वल होणार। तर तुमचं काय मत आहे मला हे सांगा। हो, आम्ही आजपासून दारू पिणार नाही, मुलांना त्याला शिक्षण देऊ, त्यांना शाळेत पाठवू, घाणेरडे काम करणार नाही, स्वच्छ मोहरा स्वच्छ गाव स्वच्छ देश राबवू आपण, का बरोबर आहे? बरोबर आहे। आमची पेटी चढली ना तुला? नाही गुरमी चढले आहे, पकड रीला बाबा सोडू, या आईची कटकट तुटी, या आईची कटकट बाबा, धंदे बंद करते बेटा। पीटी 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 हे पीटी पीटी हे बाळा पीटी एकटा माझ्याशी बोल बाळा, बाप आला रे तू संपवलं रे, संपवलं या समाज कष्ट घरी माझ्या लेकीला संपवलं। सांगितलं तर बर, सांगितलं तर तुला के माणसं लई वाईट आहेत म्हणून, त्यांच्या नादी लोक लागू म्हणून बोललो तर बाळा तुला, पण नाही ऐकलं नाही ऐकलंस माझं। वा चक्कू एक नंबर काम केला, काय पुरवाना सोडला ना,
वाह बढ़िया पाटील, यू आर अंडर अरेस्ट. तुमच्या गुन्हेगारीचा विश्वास आता कोरडा पडलाय. हवालदार अटक कर यांना. अटक आणि मला होय काय केलं मी? होय पाटील तुम्हालाच. अरे काय केलं मी? पीटीचा खून झाल्यापासून गावातील वातावरण तापले असताना आमचे पोलीस तुमच्या मार्गावर होते आणि पीटीने सुद्धा याबद्दल आम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती. अरे ज्या पीटीनं समाजातील रूढी परंपरा संपविण्याचा प्रयत्न केला त्याच पीटीला तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जगातून कायमचं संपवून टाकलं. बघताय काय? अटक करा यांना. अरे मला महागात टाकताय काय? चला चला आधी जेलची हवा आहे तुम्ही. इन्स्पेक्टर अरे बघून गेली तुला. चल समाज सुधारकांच्या समाज कंटकांकडून अशाच प्रकारे हत्या होत राहिल्या तर आपल्या देशातून अंधश्रद्धा अज्ञान अशिक्षितपणा जातीद्वेष धर्मद्वेष यासारख्या अनेक वाईट गोष्टी केव्हा हद्दपार होतील? प्रेक्षक मायबापहो तुम्हीच विचार करा.